हाय फ्रेंड्स, रुपाली किचन कट्ट्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत बटाटा साबुदाण्याचे पापड. फॅनखाली अगदी सहजपणे सुकतात, खायला चविष्ट आणि खुसखुशीत असे हे बनतात. चला तर मग आपण लगेचच ते बनवायला घेऊयात. पापड बनवण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर गॅसच्या लो फ्लेमवर मी हा साबुदाणा भाजून घेत आहे. साबुदाणा छान फुलसतोपर्यंत आपण तो भाजून घ्यायचा आहे. असं केल्याने मिक्सरमध्ये साबुदाण्याचं पीठ करायला सोपं पडतं. तर इथं आपला हा साबुदाणा भाजून झाला आहे. आपण आता गॅस बंद करूयात आणि हे थोडं थंड होऊ देऊयात. त्यानंतर आपण मिक्सर बाउलमध्ये हे अर्ध अर्ध करून साबुदाणा आपण त्याचं पीठ करून घेऊयात. तर इथं हे साबुदाण्याचं पीठ तयार आहे. आपण आता एकदा हे चाळून घेऊयात प्लेटमध्ये आणि यामध्ये जे काही बारीक कण साबुदाण्याचे राहिले असतील ते राहिलेल्या साबुदाण्यामध्ये घालून आपण पुन्हा मिक्सरमध्ये ते फिरून घेणार आहोत आणि त्याचं पीठ बनवून घेऊयात. आता इथे राहिलेलं पीठ मी इथं ओतून घेत आहे. हे सुद्धा आपण चाळून घ्यायचं आहे. तर इथं आपलं हे साबुदाण्याचं पीठ तयार आहे. इथं मी हे 3 बटाटे उकडून घेतले आहेत. आपण आता त्याच्या साली काढूयात. हे अंदाजे 400 ग्राम बटाटे असतील. कुकरमध्ये बटाटा उकडून घेताना खूप जास्त शिट्ट्या करू नयेत. नॉर्मली जर तुम्ही 4 शिट्ट्या करत असाल तर इथं 3 शिट्ट्याच पुरेशा आहेत. अशा पद्धतीने आपण हा बटाटा किसून घ्यायचा आहे. इथं मी 2 मोठे बटाटे किसून घेत आहे. तिसरा बटाटा आपल्याला लागला तर आपण किसून पिठामध्ये घालणार आहोत. तर इथं आपला हा बटाट्याचा किस तयार आहे. आपण आता ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालूयात. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि चिली फ्लेक्स. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील घालू शकता. आपण आता हे व्यवस्थित एकत्र मिक्स करूयात. साबुदाण्याचं पीठ आणि बटाट्याचा किस आपण एकत्र छान मळून घ्यायचा आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा थोडा मऊसरच पाहिजे, पण खूप जास्ती जर पातळ झाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडिशनल साबुदाण्याचं पीठ घालू शकता. आणि जर तो घट्ट झाला तर राहिलेला 1 बटाटा जो आपण ठेवला आहे तो आपण ह्याच्यामध्ये किसून घालणार आहोत. तर इथं माझं हे पीठ थोडं घट्टसर झालं आहे म्हणून आता ह्याच्यामध्ये मी राहिलेला 1 बटाटा इथं किसून घालत आहे. तर बटाटा किसून मी इथं घेतला आहे आणि आपण आता पुन्हा एकदा हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते छान मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहताय अशा पद्धतीने मस्त मऊसर पिठाचा गोळा इथं मी मळून घेतला आहे. त्यानंतर आपण आता या पिठाचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेऊयात. हे पीठ मळताना मी पाण्याचा वापर बिलकुल केला नाही आहे, पण गरज पडल्यास मऊसर पीठ मळण्यासाठी तुम्ही पाण्याचा हात ह्याला लावू शकता. तर गोळे बनवून झाले की लगेचच आपण पापड बनवायला घेणार आहोत. तर इथे या पळपटावर मी हा प्लॅस्टिकचा कागद ठेवत आहे आणि त्याच्यावर मी हा गोळा ठेवत आहे. यावर दुसरा प्लॅस्टिकचा कागद आपण ठेवून घ्यायचा आहे. इथे या डब्याने मी त्याला थोडं गोल करून घेत आहे आणि त्यानंतर आपण लाटण्याने हे एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे. तर साईडला ज्या चिरा पडत आहे त्याची काळजी बिलकुल करायची नाही आहे आणि एकदम पातळ पापड आपण लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं पाहताय अगदी पातळ पापड आपण इथं लाटून घेतलं आहे. ह्याच्यावरचं आता हे प्लॅस्टिक काढूयात आणि त्यानंतर इथं मी ही डिश या पापडावर अशा पद्धतीने ठेवत आहे आणि त्याला हलकंसं प्रेस करायचं म्हणजे आपला गोल पापड खाली तयार आहे. जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं. तुम्ही इथं डिशऐवजी डब्याचं झाकण किंवा वाटी देखील यूज करू शकता. तर तुम्ही पाहताय मस्त गोल पापड आपला इथं तयार आहे. आता मी हा पापड इथं या ओढणीवर सुकायला ठेवत आहे. अगदी अलगद हाताने हा प्लॅस्टिक या पापडावरचा काढायचा. अशाच पद्धतीने आपण आता दुसराही पापड लाटून घेऊयात. हे पापड मी रात्री बनवायला घेतले होते आणि फॅनखाली हे पापड व्यवस्थित वाळले गेले. खूपच सोपी पद्धत आहे हे पापड बनवायची. हे पापड उपवासाला चालतात, तर अशा पद्धतीने पापड तुम्ही घरी नक्की करून पाहावं आणि ते कसे झाले हे मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा. तर इथं आपला हा पापड लाटून झाला आहे. आपण आता ह्याच्यावरचं हे प्लॅस्टिक काढूयात आणि त्यानंतर डिशनी आपण या पापडला गोल आकार देऊयात. साईडचं जे हे एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून घेत आहे. तर तुम्ही इथं पाहिलं 1 कप साबुदाणा आपण वापरला आहे आणि 3 बटाटे म्हणजे 1/2 किलो बटाटे वापरून माझे टोटल 40 पापड झाले. तर तुम्ही कोणत्या शेपमध्ये पापड बनवताय त्या पद्धतीने तुमचेही तेवढ्या क्वांटिटीमध्ये पापड होतील. तर इथं मी ओढणीवर हे पापड सुकवले आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही, ते बिलकुल चिकटत नाही ओढणीला. दुसऱ्या दिवशी सकाळी 1 तास 2 तास मी पापडांना ऊन दिलं. त्यानंतर आपण आता पापड इथं तळून पाहूयात. ते इथं तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी हा पापड या तेलात सोडला आहे. तर तुम्ही पाहताय मस्त असा आपला हा पापड फुलला आहे. पापड खायला खूप चविष्ट आणि खुसखुशीत झाले आहेत. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर रुपाली किचन कट्टा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तोही सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.